क्षेत्ररक्षण. तर वळूयात समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील. त्यावेळेस पहिला चेंडू होता, बॅटची कडा देखील घेतली होती, मात्र चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. गोलंदाज मिलिंद तयार. नक्कीच एकाच गावातील या दोन्ही टीम आपण पाहताय, पप्पू 11B आणि पप्पू 11A फलंदाजी करताना, त्यांच्या विरोधामध्ये पप्पू 11B गोलंदाजी करताना हा निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच प्रथमतः नाणेफेक जिंकली पप्पू 11B संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पप्पू 11A संघाला. गोलंदाज तयार मिलिंद. सेकंडला फलंदाज आपण पाहताय जतीन याला, नॉन सेकंडला अजय. गोलंदाज तयार. यावेळेस नक्कीच पंचांच्या हात समांतर धाव असेल अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. या अवांतर धावेने धावफलकामध्ये भर पडेल धावफलक दोन्ही अंकावरती. गोलंदाज तयार मिलिंद. सेकंडला फलंदाज जा जतीन याला पाहताय. यावेळेस हा फटका अतिशय सुरेख आलाय, चेंडूला फेकून दिलाय, चेंडू गेला 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 आउट ऑफ द पार्क, सीमारेखा पार, षटकार. नंतर धावफलक सरळ जाऊन पोहोचलं गेले 8 अंकावरती, बिनबाद 8 अशी धावसंख्या पप्पू 11. गोलंदाज तयार मिलिंद जतीन साठी राईट आर्म ओव्हर द विकेट ने. यावेळेस नक्कीच पंच दर्शवताना अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये. तर विनंती असेल खेळाडू कक्षामधून कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका, आयोजकांकडनं सूचना येते. गोलंदाज तयार मिलिंद. यावेळेस हा देखील फटका जरूर चांगला आहे, एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, दोन धावा पण काढल्या जातील, मिस स्पीड झाली आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. एक कॉल आलाय, जतीने कॉल दिलाय, दोन धावांवरती समाधान मानावं लागेल. या दोन धावांच्या मदतीनंतर धावलक 11 अंकावरती जाऊन पोहोचलं गेलाय. इथून मात्र नक्कीच गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कुठेतरी एखादा चेंडू निर्धाव पातळला तर नक्कीच कुठेतरी सामना बॅलेन्स ठरेल. गोलंदाज तयार मिलिंद राईट आर्म ओर्दने ओर्द विकेट. यावेळेस सहा फटका समोरच्या दिशेने प्रयत्न केले होते नक्कीच मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने, मात्र प्रयत्न इथे नक्कीच एक धाव आली आहे, एका धावीच्या मदतीनंतर धावलक 12 अंकावरती. बिनबाद 12 अशी धावसंख्या आतापर्यंत पप्पू 11 नांदिकने ए संघाची. त्यांच्या विरोधामध्ये खेळ करताना पप्पू 11 नांदिकने बी. दोन्ही संघ एकाच गावातील एकाच नावाचे हे संघ. आता मात्र समोरसमोर प्रत्येकाला प्रत्येकाची खेळली ठाऊक आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज अजय, सामना करेल मिलिंदचा.
या वेळेसचा हा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, चुकी होणार नाही आहे. पकडलाय जेल संपलाय फलंदाज अजयचा खेळ. बॅटर आपण लगेचच जायचं आहे, रेडी राहायचं आहे बॅटर. विनंती असेल आणि वॉर्मअप करत जायचं आहे, प्लीज विनंती असेल. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. गोलंदाज तयार आदित्य. यावेळेस आदित्यचा पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालाय. अगदी चार क्षेत्ररक्षक आलेत चेंडूवरती, मात्र उचलून फेकतील तत्पर्यंत. दोन धावा घेतल्या जातील आणि नक्कीच या दोन धावांच्या मदतीनंतर धावलक्क 14 या अंकावरती. आदित्य तयार. ती कुठेतरी नक्कीच फलंदाज विचलित झाला आणि पंचांचा इशारा डेड बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे. इथून मात्र नक्कीच चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार चौकार. गोलंदाज तयार. रॅटम अर्ध विकेट. यावेळेस हा फटका देखील चांगला आहे. ही एक धाव आली आहे. आता मात्र स्ट्रॅकेटला फलंदाज असेल जितेंद्र. कोणत्या प्रकारची फटकेबाजी करेल गोलंदाज आदित्यच्या विरोधामध्ये? मागच्या सामन्यामध्ये आदित्यने मेडन ओव्हर हाताळली आहे. यावेळेस अपील उंचावली गेली आहे, मात्र पंचांनी अपील पेटवून लावली आहे. पंच धावा किती? एकच धाव असेल एक बाईकच्या स्वरूपामध्ये. ती देखील धावपलक तब्बल 20 या अंकावरती जाऊन पोहोचले गेल्या. गोलंदाज तयार आदित्य. यावेळेस बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. ही देखील एक धाव, धावपलक 21 या अंकावरती. नक्कीच पहिल्या सत्रामधील निर्णायक चेंडूचा खेळ आता मात्र शेष राहिलाय. या निर्णायक चेंडूवरती किती धावा येतील, किती धावा रोखल्या जातील हे मात्र पाहण्यासारखं ठरेल. आदित्य तयार. सेकंडला फलंदाज जा सामना करेल तो जतीन. स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. स्पीडअप करायचं आहे प्लीज. गोलंदाज तयार आदित्य. यावेळेस हा फटका चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघाची दहाड फोडलाय पहाड. हा निघालाय फलंदाज जतीनच्या. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती असेल. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल पप्पू 11 नांदिकने बी संघाला. तर विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं टीम पप्पू 11 नांदिकने ए.
लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती असेल टीम पप्पू इलेवन नंदिकने ए क्षेत्ररक्षण सजवायचं मित्रांनो विना विलंब नक्कीच सलामीची जोडी आपण जाताना पाहताय सुनील आणि अनिल विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवा बारा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता ना असताना पप्पू इलेवन नंदिकने बी संघाकडून सुनील आणि अनिल ही सलामीची जोडी पाहायला मिळते नक्कीच 14.00 ची सरासरी प्रति षटकास गाठावी लागेल टीम नंदिकने बी संघाला यापुढील होणारा सामना असेल रामवाडी विपक्ष रामवाडीला जोडको नाही रे रामवाडी विपक्ष वासुंदरी दोन्ही संघांनी तयार राहायचंय हा सामना झाल्यानंतर वासुंदरी संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम रामवाडी आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचाय स्पीडअप करायचा विनंती असेल गोलंदाज जितेंद्रला पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात गोलंदाज सलामीचा जितेंद्र स्ट्राइक एंडला फलंदाज सुनील नॉट स्ट्राइक एंडला अनिल आणि गोलंदाज जितेंद्र राईटम ओवर द विकेट पहिला चेंडू अकुटप्याचा होता आणि त्यावरती पहिला चेंडूवरती आघात आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी षटकार या चेंडूवरती आघात चढवला गेला जितेंद्र वरती फलंदाज सुनीलच्या मार्फत जितेंद्र तयार राईटम ओवर द विकेट काय घडेल काय बिघडेल यावेळेस हा देखील बुलटॉस होता त्यावरती देखील आघात सरळ चेंडूला फेकून दिला आता मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एवन क्वालिटीचा दर्जेदार षटकार आता मात्र नक्की षटकारांच्या हॅट्रिक वरती असेल फलंदाज सुनील काय फटकेबाजी करतोय सलगचे दोन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्पीडअप करायचंय मित्रांनो अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत विनंती असेल नांदिकने ए संघाला गोलंदाज तयार जितेंद्र राईटम ओवर द विकेटने सुनीलसाठी यावेळेस हा देखील बुलटॉस होता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये क्षेत्ररक्षक कमी स्पीड झाली आहे चेंडू निघून गेला आता मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौका प्रति जाऊन पोहोचले गेले 28 धावांचा पाठलाग करताना यावेळेस हा देखील फटका अतिशय सुरेख आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय कर्णधार रत्ता सत्ता त्या क्षेत्रामध्ये चुकी होणार नाहीये परतावा लागेल फलंदाज बॅक टू द डगआउट सुनील कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नाही घ्यायची बॅटर आपण देखील लगेच जायचं आहे खेळपट्टीवरती आणि विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचं वारंवार टीम मीटिंग करायची नाही पंच आपण ताकीद द्या त्यांना नंदिकने ए संघ वारंवार सूचना करतोय तुम्हाला धापलक एक गडी बाद 16 अंकावरती जाऊन पोहोचले गेले अजूनही 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल नंदिकने बी संघाला जितेंद्र तयार यावेळेस समोरच्या दिशेने फटका पसलाय चुकी होणार नाही पकडलाय झेल संपलाय फलंदाज आदित्यचा खेळ स्पीडअप करायचंय
न्यू बैटर अपन पाहता है अनिकेत मैदान आत मधे स्पीडअप कराए मित्रांनो प्लीज अपन सहकार्य कराए आयोजक अजुकी सामने खेलवाये दोन सामने खेलवाये अजुकी एक सामना झाल्यानंतर आज के दिवस क्वालिफायर का सामना रंगेल या दोन संघांमधला जो विजय संघ असेल आणि तदनंतर वासुंदरी आणि रामवाडी या दोन संघांमधील विजय संघ यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उसळी अधिक कमी घेतली होती आणि चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या खूपसा बाहेर पंचांनी अचूक केला अतिरिक्त धाव या अतिरिक्त धाव धावपलकमध्ये भर धावपलक 17 अंकावरती पंच किती धावा दोन धावा सॉरी धावपलक 18 अंकावरती एंग्री कॅप्टन विराट कोहली यांच्या जर्सी क्रमांकावरती जाऊन पोहोचला गेलाय यावेळेस अपील उंचावली गेली आहे आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल फलंदाज बॅक टू द डगआउट अनिकेत नाही मागायची अनिकेत मैदानाचा ताबा सोडायचा आहे नांदिक ने बी संघाला स्पीड अप करायचं आहे गोलंदाज अभिषेक आलाय अभिषेक तैयार लेफ्टम ओर द विकेट ने यावेळेस हा फटका नो मिस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पळून काढल्या जातील या दोन धावांच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 अंकावरती 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता पाच चेंडू 8 धावा कंपल्सरी चेसिंग असेल स्पीडअप करायचंय गोलंदाज तयार अभिषेक लेफ्ट आर्म ओवर द विकेटने अनिल साठी काय घडेल काय बिघडेल यावेळेस हा फटका गेला 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 आउट ऑफ द पार्क षटकार आता मात्र धावपलक जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीनंतर 26 अंकावरती 4 चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता अभिषेक तयार अनिल साठी यावेळेस हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय परतावा लागेल फलंदाज बॅक टू द डगआउट अनिल मात्र चांगली कामगिरी केली एक षटकार लगावून आलाय तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल न्यू बॅटर मिलिंद पाहताय मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचंय पप्पू इलेव्हन नांदिकने एक संघाला विनंती असेल तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता
बैटर स्ट्राइक एंडला मिलीन, गोलंदाज तैयार, अभिषेक शेजारी पहाल तर खूप वाढले आहेत, नक्कीच सिली पॉइंट लावला गेला आहे, सिली कवर मिडॉन, सिली मिडॉन लावला गेला आहे, यावेळी सन्मान दिला आहे, एक डाव घेतली गेली आहे, कंपल्सरी चेसिंग असेल, दोन चेंडू एका धावेची आवश्यकता, नक्की जर पाहिलं गेलं तर 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 3 खेळाडू लावले गेले आहेत, आणि 8 खेळाडू जर पाहिले गेले 6 खेळाडू इनफील्डमध्ये लावले गेले आहेत. स्पीड करायचा आहे, स्पीडअप करायचा विनंती असेल नांदिकने संघ, शेवटची ताकीद असेल अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, दोन चेंडू एका धावीची आवश्यकता, अभिषेक तयार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न, प्रेशर दबाव, हा दबाव बनलाय दोन्ही संघांवरती, एक चेंडू एका धावीची आवश्यकता, काय जल्लोष पाहायला मिळतोय, दोन्ही संघ एकाच गावातील आणि एकाच नावाचे हे दोन्ही संघ, पप्पू इलेव्हन नंदिकने ए आणि त्यांच्या विरोधामध्ये पप्पू इलेव्हन नंदिकने बी, नक्कीच प्रथमतः फलंदाजी केली ए संघाने, धावा कडून काढल्या 27-28 धावांचं माफक भलं मोठं आव्हान समजावं लागेल दोन षटकांमध्ये, आणि एक चेंडू एका धावीची आवश्यकता, स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहताय, मनीष याला, गोलंदाज अभिषेक, एक चेंडू एक धाव रोखेल का, खेळाडू तयार, अभिषेक लेफ्ट आर्म ओवर द विकेट, खेळाडू कक्षामध्येच विराजमान व्हायचा आहे, नंदिकने बी संघ, गोलंदाज तयार, अभिषेक अगदी शेजारी पाहिले गेले तर ज्या प्रकारे टेस्टला कसोटीला खेळाडू उभे केले जाते त्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, गोलंदाज तयार अभिषेक, यावेळेस फटका जरूर चांगला आहे, मिस फील्ड झाली आहे, मिस फील्ड झाली आहे आणि इथे विजय संपादन केलाय टीम नांदिकने बी ने, तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नांदिकने संघाचा सुनील, 16 धावांचं याने योगदान दिलंय, आपण यायचंय मैदानाचा ताबा सोडायचा नांदिकने ये संघ, वासुंदरी संघ क्षेत्ररक्षण सजवायचंय, नांदिकने बी संघाचा सुनील आपण यायचंय, वासुंदरी संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम रामवाडी सलामीची जोडी पाठवायची, सामनावीरचा पुरस्कार जातोय सुनील आपण यायचंय, सुनील मी विनंती करेन आदरणीय मानी श्री निलेजी मराठे आपले शुभ हस्ते सुनील याला सामनावीरचा पुरस्कार पुरस्कृत करायचा आहे.